डॉक्टर काय मूर्ख आहेत का वेडे आहेत का मला पट्टा लावायला सांगायला? अग तुम्ही काय या डावानी बोलताय? डॉक्टर येडेच आहेत. मी सांगते ना तुम्हाला काय बी झालेलं नाही मोठे. काय म्हणालीस बाई? मोठ्या बाई म्हणले मी. मॅडम म्हणू चालेल? मॅडम तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा मी सांगते ना अहो तुमची मान माझ्या हातात आहे. बघा जोवर तुम्ही ताक मानाने चालत नाही ना तोवर मी अशीच तुमची सेवा करीन. आणि असं म्हणतात ना की कमी पैशात पडल तर काम करावं. म्या की नाही तुम्हाला एक्स्ट्रा पैसे न घेता ऑक्युप्रेशरची ट्रीटमेंट पण देईन. बरं बरं ते सगळं नंतर बघू. मला सांग घरी कोण कोण असतं? अगं बाई कोणाच्या? आता मी माझ्या घरचं तुला विचारेन का? तुझ्या घरी कोण कोण असतो? आई असते पण आजारी असते. अगं मग आईची सेवा करायची सोडून तू इकडे काय करतेयस? पण ती गावाकडे असत ना मग इथं कशी सेवा करणार नाही का? तुम्ही म्हणता तर तिला बोलून आणू का? मी आता नाही नाही नको अजिबात नको. तिला गावाकडेच राहू दे. घरी अजून कोण कोण आहे? हा अजून नाही का दोन धाकट्या बहिणी आहेत मला तिकडं गावाकडं. बाप असतो पण लय दारू पितो तिकडं गावाकडं. आणि कमवत नाही ना मग मलाच बघावं लागतं सगळं. म्हणून म्हणते मॅडम मला लय कामाची गरज आहे. तुम्ही प्लीज मला इथं ठेवून घ्या ना. पेशंटचं तर सगळं करीनच पण पडेल ती कामं करीन. आणि तुम्हाला ऑक्युप्रेशरचं ट्रीटमेंट पण देईन शपथ. हा ठीक आहे ठीक आहे. हे बघ कामाची एवढी गरज असेल ना तर तुला ठेवतो आम्ही इथे कामावर. पण पडेल ते काम करावं लागेल काय नाहीतर आम्ही दुसरी नर्स ठेवतो. नग नग मी पडेल ते काम करीन. हा ठरलं तर मग मी आजपासून तुमची नर्स. हा अभिनंदन. चला आता तुम्ही ज्या कामासाठी मला इथं बोलवलंय ना ते सांगा. पेशंट कुठे? ती पडले खोलीत. आणि हे बघ तुझं सगळं सामान तिकडे ठेव आणि लगेच इकडे ये. तुला स्वयंपाकाचं काय ते सांगते मी. तू कुठली खोली? इथून पुढून उजवीकडे तिकडे का? हा चला.